उपमुख्यमंत्री अजित पवार आज ठाणे दौऱ्यावर पक्ष कार्यालयाचं करणार उद्घाटन। पाच पाखाडीतील जागा आव्हाडांच्या मालकीची। अमरावतीत आमदार बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा, शेतकरी आणि बेघरांच्या घरांसाठी अमरावती विभागीय कार्यालयावर मोर्चा। मराठा समाज 9 ऑगस्टला पुन्हा रस्त्यावर उतरणार। ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन। महापालिकेचा मुंबईकरांना मोठा दिलासा। मुंबईतील 10% पाणी कपात आजपासून रद्द। तलावात मुबलक पाणी साठा जमा झाल्याने निर्णय। गृह विभागात तब्बल 46,800 पद रिक्त। रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांना कामांचा ताण। रिक्त पद भरण्याची मागणी। ऑगस्ट महिन्यात मुंबईकर तापाने फणफणले। ऑगस्टमध्ये 157 डेंग्यूचे रुग्ण तर मलेरियाच्या 226 रुग्णांची नोंद। काळजी घेण्याचं पालिकेचं आवाहन। महाराष्ट्रात 2.5 लाख नागरिकांना डोळ्यांच्या साथीची बाधा। बुलढाण्यात सर्वाधिक 35,000 रुग्ण। लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर आज पुन्हा चर्चा होणार। अमित शहा, स्मृती इराणी आणि निर्मला सीतारामन करणार भाषण, तर विरोधकांकडून राहुल गांधी बोलण्याची शक्यता। लोकसभेतील चर्चेनंतर राहुल गांधी राजस्थान मानगडच्या दौऱ्यावर। खासदारकी मिळाल्यानंतरची राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा। सूर्या तळपला, तिलक चमकला। करो या मरोच्या मुकाबल्यात भारताचा वेस्ट इंडीजवर 7 विकेटनं विजय।